सोलापूर शहरात आमचे धर्मराज काटवी साहेब यांनी आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे। त्या दुःखात सामील होण्यासाठी आम्ही सर्वजण शेतकरी बांधव कामगार जनाजना माहिती ते सर्वजण इथे आलेले आहोत। कारण जे खरं तर आम्हाला कळालं नाही, या गेल्या 51-52 वर्षापासून सिद्धेश्वर साखर कारखाना असताना काही लोकांनी सिद्धेश्वरच्या नावाला अलर्जी, म्हणजे अलर्जी आहे काय, काडदीच्या नावावर अलर्जी आहे हे आत्तापर्यंत आम्हाला कळालं नाही आहे। कारण ज्यांना कुणाला अलर्जी आहे त्यांनी खुलासा करावं की चिमणी पाडकाम करायचं या ठिकाणी 30-35 हजार शेअर होल्डर शेतकरी आहेत, 3-4 हजार कामगार आहेत। आज बघितलं तर ते सर्व कामगार आत्ता आमचे मनोज सुभाषजना शेजवळ आणि सांगाल ते अण्णा ते लोक रडालेत, त्या रडणाऱ्या लोकांचं डोळं पुसायचं काम खरं तर आपलं या ठिकाणी लोकप्रतिनिधींना केलं पाहिजे। मला तर धक्कादायक माहिती आहे, सोलापूर शहरामध्ये आमचे आजी आजोबा हे चिमणी बघून इथं आलेले आहेत, त्यापासून इथं काम करून त्यांनी मोठे झालेले आहेत, त्या चिमणीला पाडून फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं नुकसान केलेलं आहे। ज्यांनी कुणी हे काम केलेलं आहे त्याला देवाने गप बसणार नाही। ज्यांनी सिद्धेश्वरच्या नावावर मोठं झालं आहे त्या सिद्धेश्वरचं चिमणी पाडणाऱ्याची लायकी येत्या या निवडणुकीत दाखवल्याशी आम्ही कुणी राहणार नाही, ते आम्ही बघणार नाही। हे भारतीय जनता पार्टीचं आहे का काँग्रेसचं आहे, राष्ट्रवादीचं आहे, शिवसेनेचं आहे, यामध्ये कुणी जे कुणी सामील असतील त्यांना जनता जनार्दन माफ करणार नाही। त्यांची लायकी या ठिकाणी गोरगरिबांच्या डोळ्यातनं पाणी आलं आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे। आपण बघितलं खरं तर एवढ्या गेल्या 2014 पासून आत्तापर्यंत 8-9 वर झालं, आपण महानगरपालिकेत या ठिकाणी अनेक ठराव झाले, महापालिकेचे अनेक आयुक्त येऊन गेलेत, हे आयुक्त तेली मॅडम आल्यापासून प्रशासकीय कारभार घेतल्यापासून यांनी आत्ताच म्हणले सरनं की बाबा 3 दिवसाआड 2 दिवसाआड 4 दिवसाआड 5-5 दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही। तुम्ही चिमणीचं या ठिकाणी कोर्टात हायकोर्टात निर्णय झालेला असताना अजून 10 दिवस मुदत असताना आपण पळायला लागलो, इथलं स्मार्ट सिटीचं किती भोगस कामं झालेली आहेत, पाणी पुरवठा कसा आहे, ब्रिटिशकालीन ड्रेनेज लाईन कसा आहेत, तुम्ही बेकायदेशीर या ठिकाणी जे घरं आहेत ते घरं किती आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत, माहिती मागवायची गरज नाही आहे। आम्ही इथं 25-25 वर्ष नगरसेवकांनी या ठिकाणी कारभार करायला लावू, या महानगरपालिकेचा भोगस कारभार भोंगळ कारभार हे सर्व जनतेला माहीत आहे। तरी तुम्ही आता चिमणी हे बेकायदेशीर म्हणून पाडला आहो, तुम्ही या सोलापूर शहरातलं